2014 ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगळं लढूनही शिवसेनेच्या 6 बीजेपीच्या 2 अशा 8 आणि सांगली जिल्ह्यामध्ये 4 बीजेपीचे आणि 1 शिवसेनेच्या 5 अशा मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी शिवसेनेने मुसंडी मारली. जवळजवळ लोकसभा निवडणुकीपर्यंत खूप चांगलं यश भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मिळालं. त्या पार्श्वभूमीवर आत्ता 2019 ला यश न मिळाल्यामुळे आम्ही सगळेच जण चिंतेत आहोत. त्याचं आत्मचिंतन जे करायला लागेल ते आम्ही नक्की करू. परंतु तुमच्या माध्यमातून लोकांनाही आम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, ज्यांनी टोल आणला त्यांना मतदान आणि ज्यांनी टोल घालवला त्यांना मतदान नाही, ज्यांनी LBT लावला त्यांना मतदान आणि आम्ही घालवला तर आम्हाला मतदान नाही. कोल्हापूर बकाल ज्यांनी केलं ते विजयी. जिल्ह्यामध्ये रस्ते या विषयामध्ये आम्ही निधी किती आणले, सगळे अपुरे राहिलेले पाण्याचे प्रकल्प पूर्ण करत आपण आणले, नरसोबाच्या वाडीला 121 कोटी आणले. भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार येणारच आहे, कितीही कन्फ्युजन्स क्रिएट केली गेली तरीसुद्धा ते येणार आहे. या सरकारचा तुम्हाला तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी नक्की सहयोग आमचा राहील, अशा प्रकारचा शब्द मी आपल्या माध्यमातून त्यांना देतो. या जिल्ह्यामध्ये पराभवाच्या अनेक कारणामध्ये झालेली बंडाळी हे पण आहे. 2 मुद्दे प्रामुख्याने मला मांडायचे. एक मुद्दा आहे की ह्या जिल्ह्याचे खासदार झाले शिवसेनेचे संजय मंडलिक. या संजय मंडलिकांनी फ्रॉम द डे 1 हे जाहीरपणे म्हणायला सुरुवात केली की बंटी पाटलांनी मला खासदार होण्यामध्ये मदत केलेली आहे आणि त्याचा पैरा मला फेडायचा, म्हणजे त्याचं ऋण मला फेडायचं. आम्ही वारंवार असं म्हटलं की बा बंटी पाटलांनी दिलीप मला तुम्हाला 1,25,000 मतं अगदी खचून, मग आम्ही काम केलं नाही का? तुम्ही म्हणता की हो तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं. मग इतके ओपनली तुम्ही कसं काय BJP कॅन्डिडेटच्या विरोधात जाता? आणि अतिशय व्यवस्थित मेळावे घेऊन, आणि त्यामुळे पहिली ठिणगी ती पडली की या जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदारच दक्षिणमध्ये बंटी पाटलांचा पैरा फेडणार आहेत. आता ह्या संजय मंडलिकांनी काय काय केलं, संजय मंडलिकांमध्ये आजचं प्रेस कॉन्फरन्सचा विषय नाही आहे, पण संजय मंडलिकांनी काय काय केलं तर चंदगडला आपले सख्खे मेवणे निवडून आणले, मग तिथे पक्ष ठेवला बासनाथ गुंडाळून आणि राजेश पाटील विजयी झाले. मग पैरा फेडला हसन मुश्रीफांचा, तिथे हसन मुश्रीफ विजयी गेले. मला एक सांगा की ज्या संजय बाबा घाडगेंना गेल्या वेळेला 1,04,000 मतं मिळाली, त्यांना आता एकदम 50,000 मतं का पडतात? मतं गेली कुठे? संजय मंडलिकांची मतं कुठे गेली आणि संजय बाबा घाडगेंची मतं गेली कुठे? म्हणजे मग मुश्रीफांची मतं जी वाढली आणि मुश्रीफ जे विजयी झाले त्याच्यामध्ये तुमची मतं जोडली गेली काय? आता हे ओपन सिक्रेट आहे. त्यामुळे तिकडे मुश्रीफ विजयी, तिकडे चंदगडला मेवणे राजेश पाटील विजयी, इकडे ओपनली म्हणायचं की कोल्हापूर शहरात राजेश सरकारने मदत नाही केली त्यामुळे त्यांना आम्ही पाडणार, इकडे दक्षिणमध्ये पैरा फेडणार. अशी सुरुवात ज्यावेळेला जिल्ह्याचं नेतृत्व शिवसेनेचे खासदार करतात त्याची रिॲक्शन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये न येणे इतकी भारतीय जनता पार्टीची माणसं ही परमेश्वर नाही आहेत. तरीही खूप डॅमेज कंट्रोल आपण केलं. आपण मोठ्या प्रमाणात अतिशय कडक शब्दात सांगितलं की युती धर्म पाळायचा आहे, जे युती धर्म पाळणार नाही त्यांची शिक्षा करू. त्याप्रमाणे आम्ही शिक्षा करतो, सगळ्यांना नोटिसेस काढलेल्या आहेत, सगळ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार आहोत. पण कोल्हापूर उत्तरमध्ये अतिशय प्रामाणिकपणे आम्ही काम केलं. कोल्हापूर राधानगरी भुजरगडमध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे काम केलं त्या ठिकाणच्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या किंवा पडलेल्या उमेदवाराचं ठाम म्हणणं आहे की नाही बाबा तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. पण तुम्ही दक्षिणमध्ये प्रामाणिकपणे काम केलं का की ज्याच्या बदल्यामध्ये तुम्ही बाकीच्या ठिकाणी अपेक्षित धरता? आणि त्यामुळे माझा शिवसेनेचे मूळ नेते जे आहेत की ज्यांनी शिवसेना उभी केली, असे कोणी विजय देवणे असतील, संजय पवार असतील, तिकडे आमचा मुरलीधर जाधव असेल, राजेश क्षीरसागर असेल, यांना अपील आहे की हे जे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले खासदार की ज्यांनी मूळ संस्कार ह्याला पाड ह्याला आण ह्याला खाली ह्याला वरती हे सोडलेलं नाही, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही शिवसेना चालवणार आहात का? प्रश्न तुमचा आहे, अपील तर करायचा मला अधिकार आहे. मी अपील करतो की तुम्ही सगळेजणं येऊन एकदा मूळ शिवसेना भक्कम करा आणि आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना हे एकत्र येऊन काम करूया, खांद्याला खांदा वेढून काम करूया, पुन्हा या शून्यातून पुन्हा एकदा विजयाकडे आपण जाऊया. कारण 2 मधून
अटलजी पंतप्रधान 3 वेळा होणं, 2 मधून मोदी पंतप्रधान 2 वेळा होणं, इथपर्यंत आपण गेलो आहोत. पण ह्या ज्या प्रवृत्ती आमच्यामध्ये काही प्रवृत्ती आहेत ना, त्याचा आम्ही आत्मचिंतन करून शोध लावतो. पण ही जी मूळ खासदार संजय मंडलिक नावाची प्रवृत्ती आहे की जी सोयीचं राजकारण करते, याचा शिवसैनिकांनी विचार करावा आणि खासदारांनी सुद्धा लक्षात ठेवावं की तुम्ही खासदार आहात. परंतु अशा प्रकाराने पार 5 वर्षापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढायचं ठरलं, बैठकीमधून तुम्ही वॉशरूमला जाऊन येतो म्हणून गेला आणि गायब झाला. आणि तिथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं सगळं चंद्रदीप नरके आणि मिंचेकर मिळून सगळ्यांनी मिळून बांधलेली मोट तुटली. हां, कागल नगरपालिकेमध्ये तुम्ही तेच केलं की कागल नगरपालिकेमध्ये तुमचे 2 आले, BJP 9 आले, मुश्रीफचे 8 आले, तुम्ही 8 मध्ये तुमचे 2 जोडले. कसे काय जोडले? तुम्ही शिवसेने नेते म्हणता की नाही, असं सर्वदूर तुम्ही जे राजकारण करताय हे काय बरोबर नाही. मी कागलपूरचं नक्की म्हणेल, पण कागलमध्ये आम्ही अनेक वेळा असं म्हटलं की बाबा संजय बाबा गाडगे आणि समरजित गाडगे या दोघांना बसवा, दोघांमध्ये एकमत करा आणि मग AB फॉर्म द्या. समरजित गाडगेंना मुंबईत बोलवलं गेलं, 2 दिवस त्यांना थांबवलं गेलं आणि 1 फाईन वॉर्निंग डायरेक्ट TV वर झालं की संजय बाबा गाडगेंना AB मिळाला. आता यामध्ये बसवण्याचा फायदा असा झाला असता की समजा आहे तसंच घडलं तरी समरजितला थांब म्हणता आलं असतं, थांब म्हणण्याचा उपयोग झाला असतं. थांब म्हणण्याला म्हटलं नाही असं नाही, उपयोग झाला असता. त्याला एक फिलिंग काय आलं की मला बोलवलं, 2 दिवस थांबवलं आणि माझ्या चर्चांना जाता दिलं. आता ह्या मला सांगा ना, दोघांची टोटल किती होते? 89,000 अधिक 55,000 आणि मुश्रीफांना काय मतं पडलेले? राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर कोल्हेकुई चाललेली आहे की भारतीय जनता पार्टी हरली, भारतीय जनता पार्टी हरली. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप यात एकटी भाजपा अशी आहे की ज्यांनी 20 वर्षामध्ये 2 वेळा 100 क्रॉस केले, 2 वेळा 100 क्रॉस केले. भारतीय जनता पार्टीने मागच्या वेळेला 260 जागा लढवल्या आणि 122 जिंकल्या. त्याचा स्ट्राईक रेट म्हणजे जिंकण्याचा जो रेट आहे तो 44% होतो आणि ह्यावेळेला 150 जागा स्वतःच्या ताकदीवर आणि 14 जागा सहयोगी पक्ष असे 164 जरी धरले त्यात 105 आले, हा स्ट्राईक रेट 67% होतो. मतांच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त मतं पडलेली आहेत. दोघांना मिळून पूर्ण बहुमत क्रॉस करून 22 जागा जास्तच मिळाले आहेत, म्हणजे 105 BJP आणि 56 शिवसेना, ते 161 होत, 144 सरकार येणार आहे आणि आमच्याकडे 20 आणि त्यांच्याकडे 5 असे इतर 25 जणं आहेत. तर हे 166, 176, 186 होतं. मागच्या वेळेला 122 अधिक 163 होतं, ते 185 होतं. आता एक जागा जास्तच आहे आणि त्यामुळे हे जे परसेप्शन, हा जो समज क्रिएट करणं चालला आहे, तो समज क्रिएट करणं आपण थांबवलं पाहिजे. आत्ता BJP म्हणलेली पडलेली मतं जी आहेत ती 1,41,017,309 आहेत, जी आता मी म्हटल्याप्रमाणे 25.75 अशी आहेत. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, RASP, शिवसंग्राम, रयत अशा महायुतीचा विजयच झाला आहे. हीच महायुती सरकार करणार आहे, कोणाचे मनात शंका असण्याचं कारण नाही. आता राहता राहिला मुद्दा की कसं गव्हर्नमेंट फॉर्म होणार, ते गव्हर्नमेंट फॉर्म होणार या विषयामध्ये चर्चा सुरू आहे आणि ते दोघांचंही नीट समाधान, दोघांचंही नीट सन्मान ठेवून ते गव्हर्नमेंट फॉर्म होईल असं मला वाटतं. एक मुद्दा गमतीचा आहे तो म्हणजे असा की ज्या ज्या वेळेला BJP जास्त यश मिळालं त्या त्या वेळेला विरोधकांनी EVM घोटाळा सांगितलं. मग आता EVM विश्वास बसला म्हणायचा का त्यांचा? का आता EVM ह्यांनी मॅनेज केलं? कोथरूड विधानसभेचा आमदार म्हणून, पुणे शहराचा एक नेता म्हणून, पुणे जिल्ह्याचा नेता म्हणून काम करत असताना मी जसं कोथरूडला अन्याय होऊ देणार नाही तसं कोल्हापूर जिल्ह्याकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्री देणार अशी ठरलेलं आहे का फॉर्म्युला? या विषयामध्ये उद्धवजी आणि देवेंद्रजींनीच निर्णय करावा असं आम्ही सर्वांनी म्हणून ठरवलं आहे. नाही, म्हणूनच उद्धवजी ज्या वेळेला इथे सभेला आले त्या सभेमध्ये तुम्ही अनेकांनी, आम्ही दोघे एकमेकाच्या कानात बोलतोय टिपलं, त्यात मी त्यांना हे सगळं फीड केलं. एक मोठं गणित जे चुकलं, जे त्यांना मी वर्षभर सांगत होतो की हे आपलं नीट केलं पाहिजे, ते त्यांनी त्याला मान्य केलं की दादा तू म्हणतोस तेच बरोबर झालं.
त्यांना मी हेही सांगितलं की बा हे तुम्ही खासदार संजय मंडलिक आहे त्यांना वेळेत तुमच्या कल्चरमध्ये आणा. हे जे काँग्रेसचं कल्चर आहे की याला उभं करायचं त्याला पडायचं ह्याला घालान त्याला, तर ते मी त्यांना सांगितलं आहे. आणि त्यामुळे जसं शिवसेनेचं म्हणणं आहे, पहिली घोषणा कोणी केली? संजय मंडलिकने केली. आम्ही पैरा भेटणार, आम्ही दक्षिणमध्ये ऋतुराज पाटलाचं काम करणार. आम्ही काय देव नाही ना. त्याची रिॲक्शन झाली, ती रिॲक्शन खूप थांबवण्याचा मी प्रयत्न केला. मी कमी वेळ येते होतो त्याचा तोटा झाला. नाही, उदयनराजेंचा पराभव कशामुळे झाला याची चिकित्सा अजून व्हायची आहे, पण तो आमच्या सगळ्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात हकालपट्टी झाली. आमच्याकडे हकालपट्टीची प्रक्रिया कशी असते, तर जिल्हा अध्यक्षाने नोटीस द्यायची असते आणि प्रदेशाला रिपोर्ट करायचा असतो. प्रदेशाची एक अनुशासन समिती आहे, तिचा निर्णय करतो. त्यामुळे जवळजवळ अशा ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, म्हणजे शिवसेनेच्या विरोधी उभं राहिल्या तरीसुद्धा आम्ही पक्षविरोधीच मानणार, त्यांना नोटीसेस दिल्या गेल्या आणि अनुशासन समितीकडे पाठवलं गेलं. त्या 8-10 दिवसात अनुशासन समिती बसून निर्णय करेल. काही जणांचे निर्णय अनुशासन समितीने खूप झटक्यात पण गेले. आघाडीकडून शरद पवारांनी निवडणूक हातात घेतली, शरद पवार एकटे फिरत राहिले, काँग्रेसच्या काही जागा त्यांच्यामुळे वाढल्या किंवा एकूण शरद पवारांचा फॅक्टर चालला, त्याकडे तुम्ही कसं? मला फारच तुम्ही सगळ्यांनी शरद पवारांचं प्रोजेक्शन करायला ठरवलं दिसतंय, कारण ज्यांच्या 10-12 जागा वाढल्या त्यांना तुम्ही हो यश मिळत काय म्हणतो, काय कळतच नाही, त्याचे काय एकदम सत्यतच गेले. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.